जिल्ह्याची आरोग्य संजीवनी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा व अद्ययावत सुविधांचा अमरावतीच्या आमदार सौसुलभाताई खोडके यांनी आढावा घेतलाय. रुग्णांच्या आरोग्याशी कुठलीही हयगय खपवून न घेता सर्व रुग्णांना अद्ययावत आरोग्य सुविधा व अन्य सेवांचा पुरेपूर लाभ देण्याचे निर्देश आमदार सुलभाताई खोडके यांनी दिले. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय इथे सद्यस्थितीत रुग्णांकरता उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा तसेच आरोग्य सेवा घेऊन उद्भवणाऱ्या समस्यांचं निराकरण करण्याकरता गुरुवार दिनांक 2 जानेवारी रोजी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय इथे आमदार सौ सुलभा खोडके यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीदरम्यान उपस्थितांच्या वतीनं स्थानीय रुग्णालयातील समस्यांचा व असुविधांचा आमदार महोदयांच्या उपस्थितीत पाढा वाचण्यात आला. जसं तुम्ही अपंगासाठी 2 दिवस दिलेले आहे, अपंगाचं सर्टिफिकेट अपंगासाठी बुधवारी ठरलेलं आहे, नंतर जनरल मेडिकल जे राहतं गव्हर्नमेंट सर्वंट साठी त्यांचा सोमवार आणि गुरुवार दिवस आहे, त्यांना सिव्हिल सर्विस सर्टिफिकेट पाहिजे आणि स्पोर्ट्स फिटनेस सर्टिफिकेट साठी तुम्ही 1 दिवस ठरवून टाका. आपत्कालीन वेळेमध्ये तसेच नियमित व दैनंदिन आरोग्य तपासणी करता ग्रामीण विभागातून औषधोपचाराकरता आलेल्या रुग्णांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे विविध समस्यांचा सामना करावा लागतो. या बाबीकडे आमदार सौ सुलभा खोडके यांच्या वतीनं या बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांचं लक्ष वेधण्यात आलं. सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीकरता विविध विभागाच्या कक्षासमीप फलकावर संबंधित डॉक्टरांचं नाव तथा मोबाईल संपर्क क्रमांक नमूद करण्यात यावा अशा सूचना सौ सुलभा खोडके यांच्याद्वारे यावेळी संबंधितांना देण्यात आल्या. एक्स-रे, MRI, CT scan मशीन्सच्या तांत्रिक बिघाडामुळे रुग्ण व नातेवाईकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतोय. यासोबतच औषधीच्या तुटवड्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधी खरेदी करून आणावी लागतात. तसेच क्रीडापटूंना शारीरिक तंदुरुस्ती प्रमाणपत्र प्राप्तीकरता 15-15 दिवस प्रतीक्षा करावी लागते. वाढती लोकसंख्या लक्षात घेता आदींसहित विविध समस्यांचं निराकरण करण्याकरता रुग्णांना आधुनिक सुविधा उपलब्ध करता आपण शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याची आमदार सौ सुलभा खोडकेंद्वारे या बैठकीत भूमिका स्पष्ट करण्यात आली. ड्रग लिस्टमध्ये संबंधित औषधी उपलब्ध नसल्यास रुग्णांना बाहेरून औषधी खरेदी करून आणावी लागतात. तसेच रुग्णालयीन सेवेमध्ये अनेक पदे रिक्त असल्याने या बाबीचा आरोग्य सेवेवर परिणाम होत असल्याची कबुली यावेळी डॉक्टर श्यामसुंदर निकमद्वारे देण्यात आली. बैठकीदरम्यान आरोग्य तपासणी, औषधोपचार, रोगनिदान, शस्त्रक्रिया, सद्यस्थितीत उपलब्ध खाटांची संख्या आदी संदर्भात या बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या वतीनं आमदार महोदयांना पूरक माहिती देण्यात आली. यासोबतच 108 तथा रुग्णवाहिका, IPHS योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, राष्ट्रीय कर्करोग, हृदयरोग, मधुमेह, पक्षपात प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, मानव विकास मिशन, आयुष्यमान भारत, आदिवासी रुग्ण अंतर्गत योजना आदी सहित विविध योजनांची सुद्धा यावेळी जिल्हा आरोग्य शासनाच्या वतीनं आमदार महोदयांना विस्तृत माहिती देण्यात आली. DPDC अंतर्गत औषधी व साहित्य सामग्री खरेदीबाबत सविस्तर माहिती जाणून घेताना आगामी काळात प्रस्तावित उपाययोजनांना घेऊन आपण शासन दरबारी पाठपुरावा करू असे सौ सुलभाताई खोडकेंद्वारे या बैठकीत विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच मुस्लिम बहुल भागात रुग्णालयीन इमारतींची उपलब्धी असताना केवळ कर्मचाऱ्यांअभावी रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या बाबीकडे आमदार महोदयांनी आरोग्य प्रशासनाचं लक्ष वेधलं. आपण त्याच्यावर आपण सगळ्यांना वाढ वाटूनच दिलाय. हो ना, पण वार्डामध्ये डॉक्टर येतो म्हणते 15 मिनिटं फिरतो आणि डॉक्टर नंतर दिसतच नाही, असे खूप कंप्लेंट्स. या आढावा बैठकीमध्ये आमदार सौ सुलभाताई खोडकेन समवेत डॉक्टर श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्य चिकित्सक तथा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर TB भिलावेकर, विशेष कार्यकारी अधिकारी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, राजीव डांगे सांख्यिकी पर्यवेक्षक, श्याम सेवाने सांख्यिकी पर्यवेक्षक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय या समवेत माजी महापौर विलास इंगोले, ऍडव्होकेट किशोर शेळके, रीनानंदा, अविनाश मार्डीकर, नगरसेवक बबलू शेखावत, प्रशांत ढवरे, प्रवीण संगई, सुरेश रतावा, रतन डेंडुले, धीरज श्रीवास, गुड्डू धर्माळे, श्रीधर देशमुख, संजय बोबडे, राजाभाऊ चांगोले, राजू वेले, नितीन भेटाळू, मनीष देशमुख, महेंद्र भुतडा, गजानंद राजगुरे, प्रमोद इंगोले, संदीप आवरे, रामदास इमले, अशोकराव हजारे, निलेश शर्मा, श्रीकांत झंवर, कर्नल सिंग राहत, महेश साऊ,
अजय दातेराव, गजानन बर्डे, प्रमोद महल्ले, अमोल वानखडे, भूषण बनसोड, पप्पूसेठ खत्री, प्रशांत पेठे, जनाब शोएब खान वकील, शब्बीर भाई, सय्यद साबित, अब्रार साबित, नदीमुल्ला खान, साबीर पहलवान, मोईन खान, फहीमबाई आदी सहित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व सदस्य व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. या आढावा बैठकी संदर्भात आमदार सुलभाताई खोडके यांनी सांगितले की अमरावती शहरामध्ये एकम हॉस्पिटल आहे, त्या संदर्भात येणाऱ्या पेशंटची जे गैरसोय आहे ती करण्यात आली आणि त्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडव, सामान्यातला जो गरीब वर्ग आहे त्यातला जो पेशंट आहे त्याला सुद्धा या ठिकाणी गायब व्हायला पाहिजे, त्याला सुद्धा आरोग्याच्या सुविधा त्या ठिकाणी त्याला मिळाल्यापासून. या आपल्या अमरावती विभागामध्ये इथे हॉस्पिटल आहे हे फार 1928 पासूनचं आहे आणि फक्त 389 बेडचं आहे, याची वाढ होणं सुद्धा गरजेचं आहे. त्या संदर्भातसुद्धा चर्चा करण्यात आली. शासनाकडे 750 बेडचा एक प्रस्ताव पाठवला आहे पण याने पण होणार नाही, याच्यापुढचासुद्धा जास्तीत जास्त मोठा प्रस्ताव कसा पाठवता येईल, जागा कशी उपलब्ध करून देता येईल, जागा कुठे आहे या संदर्भातसुद्धा या ठिकाणी चर्चा करण्यात आली. आणि त्यासोबत हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं सामान्य आरोग्य आजारी व्यक्ती असतं त्याला न्याय मिळायला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी डॉक्टरची संख्या किती आहे, त्या ठिकाणी किती कमी आहे या संदर्भात चर्चा करण्यात आली. आसामचे जे डॉक्टर्स आहेत तर ते त्यांची संख्या फार कमी असल्यामुळे या ठिकाणी हॉस्पिटल चालत असताना त्या ठिकाणी आपल्याला आरोग्याच्या सोयी कशा देता येईल, आसामचे डॉक्टर्स आहेत त्या पोस्ट कशा बघता येईल, त्यासाठी सुद्धा या ठिकाणी चर्चा करण्यात आली. आणि येणाऱ्या पेशंटला औषधीसुद्धा डॉक्टर मिळायला पाहिजे, मेडिसिन मिळायला पाहिजे, त्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली. त्यासोबत असं डीपीडीसीमधून सुद्धा या ठिकाणी या तिन्ही हॉस्पिटल आहेत, सिनियर सुपर स्पेशालिटी आणि डॉक्टरी नाही, या तिन्ही हॉस्पिटलला डीपीडीसीमधून पैसे आणून या ठिकाणी या माध्यमातून कशी सेवा उपलब्ध करून देता येईल यासाठी सुद्धा प्रस्ताव पाठवण्याचा या ठिकाणी सांगितलं आहे. त्यासोबतच या ठिकाणी डॉक्टरच्या बाजूला आणि सुपर स्पेशालिटीच्या बाजूला एक कॅन्सरसाठी आणि न्यूरोसाठी आणि एक हार्टच्या पेशंटसाठी 3 मजली बिल्डिंग या ठिकाणी तयार आहे आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या ज्या पेशंट आहे त्या पेशंटला सुद्धा या ठिकाणी आरोग्याचा या ठिकाणी सेवा मिळाली पाहिजे आणि त्याचा सुद्धा प्रस्ताव शासनाकडे आहे. त्या माध्यमातून हे हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल, हार्टच्या ऑपरेशन्स आणि त्यासोबत न्यूरोचं ऑपरेशन आणि सेवा ही कशी देता येईल यासाठी तो प्रस्ताव सुद्धा या ठिकाणी बघितला त्याला तो शासनाकडून लवकरात लवकर हॉस्पिटल चालू झालं पाहिजे, जेणेकरून या विभागातील आणि आपल्या अमरावती जिल्ह्यातील पेशंटला त्या माध्यमातून न्याय कसा देता येईल. आणि आरोग्य विभाग फार मागे गेलेला आहे, अनेक पेशंट अनेक आजार या ठिकाणी पोहोचत आहे म्हणून त्या माध्यमातून या हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा कशी उपलब्ध करून देता येईल त्यासाठी आजची मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये सूचना देण्यात आली आहे शासनाकडे प्रस्ताव सुद्धा या ठिकाणी माध्यमातून पाठवण्याचा उद्देश एवढाच आहे की येणाऱ्या पेशंटला त्या ठिकाणी त्या आजारापासून कसं मुक्त करता येईल, आपला विभाग स्वच्छ सुंदर आणि चांगला आरोग्यदायी कसं ठेवता येईल म्हणून नवीन वर्षामध्ये आजची देण्यात आली.